चला मित्रांनो, आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एस ब्लॉक एलिमेंट समजून घेऊ। एस ब्लॉक एलिमेंट मध्ये आपण सुरुवातीला फर्स्ट ए ग्रुप म्हणजेच अल्कली मेटल्स यांच्या फिजिकल प्रॉपर्टी समजून घेऊ आणि त्यानंतर आपण सेकंड ए ग्रुप एलिमेंट म्हणजेच अल्कली अर्थ मेटल्स यांच्या फिजिकल प्रॉपर्टी फोकस करू। ज्या फिजिकल प्रॉपर्टी मधला ट्रेंड्स आहेत एस आणि पी ब्लॉक एलिमेंट यांना नॉर्मल एलिमेंट म्हणतात, त्याच्यामुळे ट्रेंड्स आर रेग्युलर ट्रेंड्स भेटेल आपल्याला। एक तर इन्क्रीज होत असेल तर प्रॉपर्टी इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होत असेल तर डिक्रीज होईल। एखाद्याच केसेसमध्ये एक्सेप्शनल केस येते, त्यामुळे यांचा जो ट्रेंड्स असतो तो जनरली रेग्युलर असतो एस आणि पी ब्लॉकसाठी। पण डी आणि ए ब्लॉकच्या एलिमेंट्समध्ये ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्यांचा ट्रेंड्स हा रेग्युलर नसतो। त्याच्यामुळे सुरुवात करू आपण फर्स्ट ए ग्रुपमध्ये म्हणजेच अल्कली मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज। आता सुरुवातीला आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यांची फिजिकल स्टेट म्हणजेच ते मेटल तर आहेच, म्हणजे सॉलिड तर असणारच आहे, पण त्यांचं कलर कसा असेल, सॉफ्ट असेल का हार्ड मेटल असेल, तर फिजिकल स्टेट। दुसरी प्रॉपर्टी आपण ॲटमिक साईज। तिसरी आयोनिक रेडियस। त्यानंतर चौथी डेन्सिटी समजून घेणार आहोत। नेक्स्ट मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो ते समजून घेणार आहोत। नेक्स्ट प्रॉपर्टी आपण यांची आयोनायझेशन एन्थाल्पी। त्यानंतर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर और मेटलिक कॅरेक्टर ही प्रॉपर्टी समजून घेऊ। नेक्स्ट हायड्रेशन एन्थाल्पी। नेक्स्ट रिड्यूसिंग प्रॉपर्टीज किंवा रिड्यूसिंग कॅरेक्टर्स आणि फायनली ऑक्सिडेशन स्टेट ह्या प्रॉपर्टी आपण फिजिकल प्रॉपर्टी समजून घेणार आहोत। कोणाच्या? अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप फर्स्ट ग्रुप एलिमेंटच्या। तर वन बाय वन एक एक फिजिकल प्रॉपर्टी मी तुम्हाला याच्यातनी एक्सप्लेन करून दाखवतो, बघा लक्षात ठेवायचं आहे। सर्वात पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही स्टडी करसाल ते आहे फिजिकल स्टेट। फिजिकल स्टेट मध्ये बरोबर आहे, तर ऑल दी फर्स्ट ए ग्रुप मेटल्स किंवा अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट मेटल्स। हे सिल्वर कलरचे व्हाईट सिल्वरी व्हाईट मेटल्स असतात। दे आर सॉफ्ट मेटल्स, हे सॉफ्ट मेटल्स असतात। अँड इव्हन दे आर कट बाय द नाईफ, चाकून आपण या मेटलला कापू शकतो इतके सॉफ्ट असतात। आणि म्हणून ऑल अल्कली मेटल्स, जेवढे काही अल्कली मेटल्स असतात, ऑल अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट सॉलिड। हे सिल्वरी व्हाईट सॉलिड असतात, है की नाही? दे आर सॉफ्ट मेटल्स। हे काय असतात? दे आर सॉफ्ट मेटल्स, एकदम सॉफ्ट मेटल्स असतात। आणि इव्हन दे आर कट बाय द नाईफ, चाकून आपण यांना कापू शकतो इतके सॉफ्ट असतात ते, ठीक आहे? त्यानंतर जे अल्कली अर्थ मेटल्स असतात, सेकंड आपण कोणते घेणार आहोत? अल्कली अर्थ मेटल्स। हे सुद्धा आपण जर पाहिले तर अल्कली मेटल सारखेच असतात। ऑल अल्कली अर्थ मेटल्स, ऑल अल्कली अर्थ मेटल्स आर सिल्वरी व्हाईट। हे सुद्धा सिल्वरी व्हाईट कलरचेच असतात, सिल्वरी व्हाईट सॉलिड असतात। दे आर ऑल्सो सॉफ्ट मेटल बट कंपेरेटिवली हार्ड एज कंपेअर टू अल्कली मेटल्स। दे आर ऑल्सो सॉफ्ट मेटल्स असतात, प्युअर मेटलिक बॉन्ड असते यांच्यामध्ये, त्याच्यामुळे हे सॉफ्ट असतात, है की नाही? दे आर ऑल्सो सॉफ्ट मेटल बट कंपेअरली हार्ड दॅन अल्कली मेटल्स। अल्कली मेटल्सपेक्षा ते कंपेअरली हार्ड असतात। आलं लक्षात? मी काय म्हटलंय ते तर तुमच्या लक्षात आलं असेल की जे फर्स्ट ग्रुपचे मेटल्स असतात यांची जी फिजिकल स्टेट आहे म्हणजे यांची अवस्था, हे सर्व सॉलिडच असतात हे माहिती आहे आपल्याला।
All alkali metals are white, silvery white solids. They are soft metals. Even they are cut by the knife. त्यानंतर हे काही मेटल्स आपण पाहून राहिलो. त्यानंतर ऑल अल्कली अर्थ मेटल्स, हे अल्कली अर्थ मेटल म्हणजे सेकंड ग्रुपचे जे मेटल्स आहेत ते सुद्धा सिल्वरी व्हाईटच असतात, सॉलिडच असतात आणि दे आर ऑल्सो सॉफ्ट, बट कम्पेरिवली दे आर हार्डर दॅन द अल्कली मेटल्स. पण कम्पॅरिझन जर केलं अल्कली मेटल्स आणि अल्कली अर्थ मेटल्सचं तर हे त्यांच्यापेक्षा थोडे हार्ड असतात. आता आपण सेकंड प्रॉपर्टी फोकस करू, ती म्हणजे यांची ॲटमिक साईज. आता सेकंड प्रॉपर्टीमध्ये आपण ॲटमिक साईज किंवा ॲटमिक रेडियावर फोकस करू. आता ही जी अल्कली मेटल्स असतात, कोणाच्या प्रॉपर्टी पाहून राहिलो आपण, अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स मीन्स ग्रुप फर्स्ट मेटल्स जे असतात त्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो. यांची सेकंड प्रॉपर्टी आपण पाहून राहिलं ते आहे ॲटमिक रेडियस किंवा ॲटमिक साईज. आता आपल्याला माहिती आहे की जर आपण टॉप टू बॉटम आलो तर ॲटमिक साईज नॅचरली इन्क्रीज होत असते. तसंच हे जेवढेही अल्कली मेटल्स आहेत, ऑल अल्कली मेटल्स आर लार्जेस्ट साईज. यांची सर्वांची लार्जेस्ट साईज असते इन देअर रिस्पेक्टिव्ह पिरियड्स. म्हणजे जे पिरियड्स असतात है की नाही, त्या पिरियड्स मध्ये यांची सर्वात मोठी साईज असते. तुम्हाला माहिती आहे लेफ्ट टू राईट जर आपण गेलो पिरियड्स मध्ये तर सर्वात मोठ्या साईजचे एलिमेंट जे असतात ते कोणते असतात, अल्कली मेटल्स असतात. त्यानंतर देअर साईज गोज ऑन इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. वेन वी मूव फ्रॉम टॉप टू बॉटम जर आपण यांच्यामध्ये आलो अल्कली मेटल्समध्ये, द साईज ह्याची जी साईज असते, साईज ऑफ अल्कली मेटल्स इन्क्रीजेस. काय होत असते, इन्क्रीजेस. त्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे की ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल गोज ऑन इन्क्रीजेस द साईज गोज ऑन इन्क्रीजेस. जसं मी इथे एलिमेंट्स घेतो अल्कली मेटल्स, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स घेतो, जसं लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, सिसियम आहे आणि फ्रान्सियम आहे, बरोबर आहे. तर हे जेव्हा एलिमेंट्स घेऊ आपण ते यांच्या इकडे ॲटमिक रेडिया आपण कॅल्क्युलेट करू. बघा लक्ष ठेवायचं, यांची ॲटमिक रेडिया जर आपण कॅल्क्युलेट केली तर ॲक्च्युली 152 पिकोमीटर आपण ॲटमिक रेडियस पिकोमीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. लिथियमची आहे 152, त्याच्यानंतर सोडियमची आहे खाली खाली गेल्यानंतर इन्क्रीज होणारच आहे 186 पिकोमीटर, कशाची येते, सोडियमची येते. त्याच्यानंतर एकदमच पोटॅशियमची इन्क्रीज होते 227 पिकोमीटर, एक्सेप्शनली इन्क्रीज झाली, खूप जास्त इन्क्रीज होत असते 227. त्याच्यानंतर 248 हे कोणाची रेडियस येते, ॲटमिक रेडियस रुबिडियमची, आणि सिसियमची येते 265 पिकोमीटर. आणि आपण फ्रान्सियमची स्टडी नाही करत, बघा लक्ष ठेवा. तर तुमच्या लक्षात येते की ॲज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, जसंही टॉप टू बॉटम येतो आपण, ॲटमिक रेडिया गोज ऑन इन्क्रीजेस. त्याचं कारणच आहे की इथे दोनच इलेक्ट्रॉनिक शेल आहे लिथियममध्ये, सोडियममध्ये 3 इलेक्ट्रॉनिक शेल येतात, पोटॅशियममध्ये 4 इलेक्ट्रॉनिक शेल येतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर रुबिडियममध्ये 5 इलेक्ट्रॉनिक शेल येते शेवटची आउटर मोस्ट, सीसीएममध्ये 6 पिरियडमधला असल्यामुळे 6 इलेक्ट्रॉनिक शेल येते, आणि जे फ्रान्सियम आहे त्यांची 7 इलेक्ट्रॉनिक शेल येते. त्याच्यामुळं न्यूक्लियसपासूनचं आउटरमोस्ट ऑर्बिटलमधलं जे डिस्टन्स आहे ते नॅचरली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट्स वाय फ्रॉम लिथियम टू सिसियम द ॲटमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजेस, ॲटमिक रेडियस इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळं देअर ॲटमिक रेडियस ऑर्डर जर घेतली आपण, ऑर्डर इन ॲटमिक रेडिया ॲटमिक
रेडियन, यांच्या ॲटॉमिक रेडियनची ऑर्डर जर आपण काउंट करतो म्हटलं तर नॅचरली सर्वात छोटा साईजचा कोण असेल, लिथियम असेल. त्याच्यापेक्षा मोठी साईज कोणाची असणार आहे, इन्क्रीजिंगमध्ये सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर रुबिडियम, त्याच्यानंतर सेसियम. दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियन. हे ॲटॉमिक रेडियनची काय इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, तर नॅचरली यांची इन्क्रीज होण्याचं कारणच आहे की मी आता सांगितलं आहे, ड्यू टू द इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेप. इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेप. ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेप गोज ऑन इन्क्रीजेस, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स ऑल्सो इन्क्रीजेस. दॅट्स वाय द ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियम ऑफ अल्कली मेटल्स म्हणजे फर्स्ट एंड ग्रुप मेटल्स इन्क्रीजेस, अँड दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस ऑफ फर्स्ट एंड ग्रुप एलिमेंट. तसंच आता आपण सेकंड एक आयोनिक रेडियाची पाहू पहिल्यांदा, यांचीच आयोनिक रेडिया समजून घेऊ, ठीक आहे. नेक्स्ट थर्डची प्रॉपर्टी आहे ती आहे आयोनिक रेडिया. आता आयोनिक रेडिया आपण अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप फर्स्ट एलिमेंटच्या पण आयोनिक रेडियस कमी करून राहिलो, तर आयोनिक रेडियसमध्ये तुम्हाला माहिती आहे की ऑल दी अल्कली मेटल्स हॅज टेंडन्सी टू लूज वन इलेक्ट्रॉन्स, यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन NS1 आहे सर्वांना माहिती आहे, अँड दॅट्स वाय दे हॅव टेंडन्सी टू लूज वन इलेक्ट्रॉन्स. यांची टेंडन्सी आहे की आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधून एक इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची. त्यामुळं All the alkali metals have tendency to lose one electrons and form cations, one electrons and form cations. The cations have always smaller size than that of the neutral atom. लक्षात ठेवायचं, cation have always smaller size than neutral atom. त्यांचा जो न्यूट्रल ॲटम असतो त्यांच्यापेक्षा कॅटायनची साईज काय असते, छोटी असते. बिकॉज इन कॅटायन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजेस. लिथियमची साईज ही लिथियम कॅटायनपेक्षा जास्तच असेल. सोडियमची साईज सोडियम कॅटायन्सपेक्षा ऑलवेज जास्तच असणार आहे. कॅटायन हा ऑलवेज स्मॉलर साईज. आता यांचा ट्रेंड जर आपण पाहिला तर ॲज यू मूव फ्रॉम टॉप टू बॉटम दी आयोनिक रेडिया गोज ऑन इन्क्रीजेस. म्हणून ॲज यू मूव फ्रॉम टॉप टू बॉटम, आपण जर टॉप टू बॉटम आलो, आयोनिक रेडियो ऑफ अल्कली मेटल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर इकडे आपण काही एलिमेंट्स घेऊ आणि त्यांची आयोनिक रेडिया समजून घेऊ. जसं मी इथे एलिमेंट्स घेतले, बघा लक्ष ठेवायचा, तर तुम्ही जर एलिमेंट्समध्ये लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे की नाही, रुबिडियम आहे, सीसियम आहे आणि फ्रान्सियम, जर यांना आपण प्लस वन स्टेटमध्ये नेलं तर हे झाले तर आयन्स, म्हणजे हे एक इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करते. आणि यांची आयोनिक रेडियस जर आपण काउंट केली, बघा लक्षात ठेवा, आपण आयोनिक रेडियस जर एक्सपेरिमेंटली काउंट केली इन पिकोमीटर्समध्ये, तर या पहिला जो आहे त्यांची आयोनिक रेडियस 76, लिथियम कॅटायनची 76 पिकोमीटर येते. त्याच्यानंतर जो सोडियम आयन्स आहे त्यांची 102 पिकोमीटर्स येते, म्हणजे आयोनिक रेडियस इन्क्रीज होत असते. त्यानंतर 158 पोटॅशियमची आयोनिक रेडियस 158 पिकोमीटर येते. त्याच्यानंतर जो पोटॅशियम आहे त्याच्यानंतर रुबिडियमची जी आयोनिक रेडियस आहे पोटॅशियमची 138 आहे पिकोमीटर्स. त्याच्यानंतर जो रुबिडियम आहे तो आहे 152 पिकोमीटर्स आहे. त्यानंतर जर आपण रेडियस कोणाची काढली, आपण सीसीएमची रेडियस काढली, सीसीएम कॅटायनची, तर 167 ती त्याच्यापेक्षा इन्क्रीज होणारच आहे. आणि फायनली फ्रान्सियमची जर रेडियस काढली आपण तर 180 पिकोमीटर येते.
म्हणजेच तुमच्या लक्षात येते की ऍज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम जर आपण आलो तर हे टॉप टू बॉटम काय होऊन राहिलं आहे, आयोनिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजेस, हे इन्क्रीज होऊन राहिले आहे की नाही. त्याच्यामुळं यांची जर आपण ऑर्डरचा विचार केला, ऑर्डर ऑफ आयोनिक रेडिया, आयोनिक रेडियाची जर ऑर्डर केली तर ही सुद्धा रेग्युलर ट्रेंड्स आहे की नाही. तर इन्क्रीजिंग ऑर्डर भेटेल आपल्याला. लिथियम कॅटायनची रेडियस ही सर्वात छोटी असेल, त्याच्यानंतर पोटॅशियमची त्याच्यापेक्षा मोठी असेल, सोडियमची, त्याच्यानंतर पोटॅशियमची त्याच्याहीपेक्षा मोठी असेल, त्याच्यानंतर पोटॅशियम नंतर आहे रुबिडियम कॅटायन्स, त्याच्यानंतर सीसीएम कॅटायन्स आणि फायनली फ्रान्सियम कॅटायन्स. मीन्स द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ आयोनिक रेडिया, म्हणजे यांची आयोनिक रेडियस काय होत असते, इन्क्रीज होत असते फ्रॉम टॉप टू बॉटम्स, आहे की नाही. तर अशा प्रकारे ही इन्क्रीज होत असते, इन्क्रीजिंग आयोनिक रेडियस. क्लिअर आहे? पण एक लक्षात ठेवायचं आहे, कॅटायन हॅव ऑलवेज स्मॉलर साईज दॅन दॅट ऑफ देअर न्यूट्रल आयटम. न्यूट्रल आयटमची साईज खूप मोठी असते. जसं न्यूट्रल आयटममध्ये आपल्याला माहिती आहे लिथियमची 152 पिकोमीटर होती, तर यांची 76 पिकोमीटर आहे. सोडियमची 186 पिकोमीटर आहे, तर बघा डायरेक्ट सोडियम कॅटायनची 102 पिकोमीटर येते. म्हणजे अशा प्रकारे यांच्या साईजमध्ये खूप जास्त फरक येत असतो. त्याचं कारण आहे की जो इफेक्टिव्ह न्युक्लिअर चार्ज असते, झेड इफेक्टिव्ह म्हणतो, झेड इफेक्टिव्ह ऑफ कॅटायन्स, जो कॅटायन असतात त्यांचा झेड इफेक्टिव्ह काय असते, हायर असते दॅन द न्यूट्रल आयटम्स. दॅट्स वाय कॅटायन इज स्मॉलर साईज, कॅटायनची साईज ऑलवेज स्मॉलर असते. क्लिअर झालं? कॅटायनची साईज असू द्या, ॲटमची रेडियस असू द्या, ही इन्क्रीजिंगच होत असते फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम यांची इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. क्लिअर आहे? आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, ती आहे डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ अल्कली मेटल्स, अल्कली मेटल्स म्हणजेच ग्रुप फर्स्ट, ग्रुप फर्स्टचे जेवढेही मेटल्स आहे यांची डेन्सिटीवर फोकस करणार आहोत आपण. आता डेन्सिटी म्हटलं की मास अपॉन व्हॉल्यूम, आहे की नाही. डेन्सिटी इज नथिंग बट, सर्वांना माहिती आहे डेन्सिटी इज नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम, आहे की नाही. तर आपल्याला माहिती आहे की ऍज यू मूव फ्रॉम टॉप टू बॉटम व्हॉल्यूम ऑफ ऍटम ऑल्सो इन्क्रीजेस, मास ऑफ ऍटम ऑल्सो इन्क्रीजेस, अँड दॅट्स वाय द डेन्सिटी, जी डेन्सिटी सुद्धा असते ती साईज वाढल्यामुळं नॅचरली डेन्सिटी डिक्रीज होणार आहे, आहे की नाही. आता बघा, तर इथे जर आपण पाहिलं की ऑल द फर्स्ट एंड ग्रुप एलिमेंट्स हॅव व्हेरी स्मॉल डेन्सिटी, मीन्स दे हॅव लोअर डेन्सिटी. बघा लक्षात ठेवायचं, ऑल द अल्कली मेटल्स, जेवढे काही अल्कली मेटल्स असतात, आहे ना, अल्कली मेटल्स, दे हॅव लोअर डेन्सिटी. यांची डेन्सिटी खूप कमी असते, लोअर डेन्सिटी. यातले पहिले जे तीन मेटल्स आहेत ना, कोणते कोणते, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम, इव्हन फ्लोट ऑन वॉटर, वॉटरच्या सरफेसवर फ्लोट होतात, हे बघा लक्षात ठेवायचं, आहे की नाही. अशा प्रकारे इतकी कमी डेन्सिटी असते आणि देअर डेन्सिटी इज इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम ऍज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जर आलो आपण, देअर डेन्सिटी, त्यांची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी इन्क्रीजेस, त्यांची डेन्सिटी काय होत राहते, इन्क्रीज होत असते फ्रॉम टॉप टू बॉटम्स. द फर्स्ट थ्री मेटल्स दॅट इज सोडियम पोटॅशियम अँड लिथियम आर फ्लोट ऑन द सर्फेस, वॉटर सर्फेस, इतके लेस डेन्सिटीवाले मेटल्स असतात हे. त्याच्यामुळं यांचं व्हॉल्यूम जास्त असतंय आणि यांची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट नाही का, आणि त्यामुळे यांची डेन्सिटी कमी असते. आणि त्याच्यामुळं जर आपण इकडे एलिमेंट्स घेतले, बघा लक्षात ठेवायचं, एलिमेंट्स घेतले आणि त्यांची डेन्सिटी कॅल्क्युलेट केली ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये, जर आपण त्यांची डेन्सिटी काउंट केली, इथे लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, सीसीएम आहे आणि फ्रान्सियम आहे. तर यांची जर डेन्सिटी काउंट केली आपण, तर सर्वात कमी डेन्सिटी आपल्याला कोणाची भेटते, या लिथियमची भेटते, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब.
0.54. त्याच्यानंतर सोडियम जो आहे त्या सोडियमची डेन्सिटी आपल्याला थोडीशी इन्क्रीज झालेली दिसते, 0.97. बघा त्यानंतर नेक्स्ट पोटॅशियमची डेन्सिटी बघा, पोटॅशियमची डेन्सिटी 0.86. यांच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवायचं आहे ना. ऍक्च्युली सोडियमची डेन्सिटी पोटॅशियमच्या डेन्सिटीपेक्षा कशी आहे, सोडियमची जास्त आहे पोटॅशियमची कमी आहे, ऍक्च्युली इन्क्रीज व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर असं का झालं, तर एक्सेप्शनली लार्ज साईज होत असते कोणाची, पोटॅशियम आयनची. त्यानंतर रुबिडियमची डेन्सिटी जर पाहिली तर काय होते, 86 नंतर 1.53 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब येत असते. फायनली सीसीएमची डेन्सिटी जेव्हा कॅल्क्युलेट करण्यात आली ती सुद्धा त्यांची इन्क्रीज होणार आहे, 1.90. आणि अशा प्रकारे ह्या डेन्सिटी जर आपण टॉप टू बॉटम आलो तर इन्क्रीज होत असते, पण हा जो ट्रेंड आहे हा तुम्हाला रेग्युलर ट्रेंड्स भेटत नाही. इथे सोडियम आणि पोटॅशियममध्ये थोडा जो डेन्सिटीचा ट्रेंड्स आहे तो चेंज झालेला दिसते. त्याच्यामुळं ऑर्डर ऑफ डेन्सिटी जर आपण पाहिली, डेन्सिटीची ऑर्डर जर पाहिली तर सर्वात कमी डेन्सवाला कोण आहे, लिथियम. त्याच्यानंतर कोण यायला पाहिजे होता, सोडियम, पण सोडियमच्या ऐवजी कोण आला, पोटॅशियम. पोटॅशियमची डेन्सिटी कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त डेन्सिटी कोणाची आहे, सोडियमची आहे ना. त्यानंतर मग रुबिडियम त्याच्यानंतर सीसीएम, अशा प्रकारे ही डेन्सिटीची ऑर्डर आहे. आता इथे जे सोडियम आणि पोटॅशियमच्या डेन्सिटीमध्ये एक्सेप्शन आलं, तर हे एक्सेप्शन कशामुळे आलेलं आहे माहिती आहे का, देर इज अ सडन इन्क्रीजिंग ऍटमिक साईज. जेव्हा आपण ऍटमची साईज पाहिली होती पोटॅशियम, सोडियम आणि पोटॅशियम मध्ये, तर पोटॅशियमची ऍटमिक रेडियस होती आपली 227 पिकोमीटर, आणि सडन एकदमच इन्क्रीज झाला कशामध्ये, पोटॅशियममध्ये. सॉरी, पोटॅशियमची 227 आहे, पोटॅशियमची 227 पिकोमीटर असते, आणि सोडियमची जी रेडियस आहे ते 186 पिकोमीटर. तर हे एकदम सडन इन्क्रीज आहे, खूप जास्त इन्क्रीज आहे की नाही. आणि हा सडन इन्क्रीज झाल्यामुळे साईजमध्ये देअर डेन्सिटी ऑफ पोटॅशियम, द पोटॅशियम डेन्सिटी इज डिक्रीज ॲज कम्पेअर टू सोडियम. आणि म्हणून दी एक्सेप्शन, हे जे एक्सेप्शन आलेलं आहे, दी ॲटमिक साईज ऑफ पोटॅशियम इज कम्पेरेटिवली लार्ज, म्हणजे एक्सेप्शनली इन्क्रीज काय होत असते, साईज ऑफ ॲटमिक साईज ऑफ पोटॅशियम इज एक्सेप्शनली इन्क्रीजेस दॅन आफ्टर सोडियम ॲटम. आणि दॅट्स वाय ड्यू टू द इन्क्रीज सडन इन्क्रीजिंग ॲटमिक साईज दी डेन्सिटी ऑफ पोटॅशियम इज लोअर ॲज कम्पेअर टू सोडियम, दॅट्स वाय सोडियम हॅज हायर डेन्सिटी. त्यामुळं हा क्वेश्चन्स आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी फेवरेबल आहे. आपल्याला असं वाटते की ॲज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम दी डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजेस, बट सोडियम हॅज हायर डेन्सिटी दॅन पोटॅशियम. दिस इज द अनसर्टनिटी, मीन्स द ऑर्डर ट्रेड्स आर इरेग्युलर, इथे इरेग्युलर होत असते बिकॉज ऑफ सडन इन्क्रीजिंग साईज ऑफ पोटॅशियम दॅन सोडियम, अँड हिन्स द डेन्सिटी ऑर्डर फ्रॉम फर्स्ट ए अल्कली मेटल्स इज लिथियम, देन सोडियम, देन पोटॅशियम, देन रुबिडियम अँड देन सीसीएम. दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेन्सिटी. ओके, आता डेन्सिटी झाल्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे आहे मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कली मेटल्स, मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स मीन्स फर्स्ट ग्रुपचे जे मेटल्स आहेत त्यांना आपण अल्कली ग्रुप मेटल म्हणत असतो, है ना. ग्रुप फर्स्ट मेटल्स आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. तर यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे की ॲज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ फर्स्ट ए ग्रुप मेटल्स आर डिक्रीजेस बिकॉज देअर ॲटमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस.
जेव्हा ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असते त्यांच्यामध्ये जे मेटलिक बॉन्डिंग आहे ते वीक होते, आणि मेटलिक बॉन्डिंग वीक झाल्यामुळं नॅचरली मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट त्यांचा काय होत असतो, डिक्रीज होत असतो ड्यू टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज, ड्यू टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक साईज फ्रॉम टॉप टू बॉटम आहे की नाही, देअर मेटलिक बॉन्डिंग आर वीक, त्यांच्यामध्ये जी मेटलिक बॉन्डिंग होत असते ते वीक होत असते, मेटलिक बॉन्डिंग्स आर वीक, त्यांच्यामध्ये जे इंटर ॲटॉमिक बॉन्डिंग असते म्हणजे ॲटम ॲटम मध्ये जे बॉन्ड तयार होतो तो साईज इन्क्रीज झाल्यामुळं वीकर होत असतो, आणि म्हणून मेटलिक बॉन्डिंग्स आर वीक, अँड दॅट्स वाय द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट goes on decreases from top to bottom, goes on decreases, हे डिक्रीज होत जात असते, बघा डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम टॉप टू बॉटम, क्लिअर आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ही जी अल्कली मेटलची प्रॉपर्टी आहे तर यांची साईज टॉप टू बॉटम इन्क्रीज होत असते, आणि त्यामुळं मेटलिक बॉन्डिंग्स आर वीक ड्यू टू द लार्ज साईज ॲटम, अँड ड्यू टू दिस द मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्कली मेटल्स गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम्स, तर यांची मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर सुद्धा आपल्याला सांगता येईल. तर आपण इथे मेल्टिंग पॉईंटची ऑर्डर सांगू, यांची एलिमेंट्स आणि यांचे मेल्टिंग पॉईंट्स इन केल्विन मध्ये, बरोबर आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा एलिमेंट्स मध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसीएम आणि फ्रान्सियम घेतले. तर लिथियमचा मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त आहे, साईज छोटी असलेला 454 केल्विन इतका त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. त्यानंतर सोडियम जो आहे तर यांची साईज इन्क्रीज होत असल्यामुळं यांचा मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होईल. त्याहीपेक्षा पोटॅशियमचा मेल्टिंग पॉईंट त्याहीपेक्षा कमी राहिलेला आहे 336 केल्विन. त्यानंतर रुबिडियमचा जर मेल्टिंग पॉईंट आपण काउंट केला तर 312 केल्विन याचा त्याच्यापेक्षा डिक्रीज राहील. आणि सर्वात कमी तुमचा सीसीएमचा मेल्टिंग पॉईंट भेटल 302 केल्विन. आणि ही रेडिएटिव्ह असल्यामुळे आपण याची सर्टन कम्प्लीट स्टडी नाही केलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारे हे जे मेल्टिंग पॉईंट्स आहेत दॅट इज डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम ॲज द साईज गोज ऑन इन्क्रीजेस, देअर मेटलिक बॉन्डिंग्स आर वीकर ड्यू टू द इन्क्रीजिंग साईज, and that's why the melting point goes on decreases. They are actually the soft metal, apala nahi ki sahi soft metal hai, purely metallic bonding aste yancha mate, ani tyamo he soft metal astat. Itparyanta sarvancha lakshat alo, ata jar apan yanchi order jar dili, order of melting point and boiling point, then naturally melting point ani boiling point the same order hai yanchi, hai ki nahi. To sarvat jast मेल्टिंग पॉईंट कोणाचा राहणार आहे, लिथियमचा, नंतर सोडियम, नंतर पोटॅशियम, नंतर रुबिडियम, नंतर सीसीएम. दिस इज द ऑर्डर आणि दॅट इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉईंट, यांना आपण काय म्हणतो, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉईंट. आणि मेल्टिंग पॉईंट गोज ऑन डिक्रीजेस, सिमिलरली बॉइलिंग पॉईंट ऑल्सो गोज ऑन डिक्रीजेस. इकडे आपण जर गेलो तर मेल्टिंग पॉईंट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, डिक्रीजेस डिक्रीजेस. तसंच बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होणार आहे, डिक्रीजेस डिक्रीजेस, है की नाही अशा प्रकारे. तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर अशी आहे, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट गोज ऑन डिक्रीजेस. अशा प्रकारे आपण मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट फर्स्ट अल्कली ग्रुप एलिमेंटचे स्टडी करत असतो. आता मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे याची आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी ही महत्वाची प्रॉपर्टी असते आणि आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची आपण स्टडी करणार आहोत, अल्कली मेटल्स ग्रुप फर्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली आयोनायझेशन एन्थाल्पी, बघा लक्षात ठेवायचं आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी ज्याला आपण आई सुद्धा म्हणत असतो, आयोनायझेशन एन्थाल्पी. तर फर्स्ट एक ग्रुप म्हणजे अल्कली मेटल्सची आपण आयोनायझेशन एन्थाल्पी जर स्टडी केली तर आपल्याला माहिती आहे आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन जर आपण करतो म्हटलं तर काय असते, इट इज
the amount of energy required. It is the amount of energy required. Amount of energy required. Required to remove. To remove the most loosely bonded electrons. Remove the most loosely bonded electrons. Bonded electrons from isolated gaseous state atom. Isolated gaseous state atom. Gaseous state atom is called as ionization enthalpy. क्या एनर्जी ला आपण काय म्हणतो? आयनायझेशन एन्थालपी. जसं यांच्यामध्ये शेवटचा एक इलेक्ट्रॉन आहे, याला जी काढण्यासाठी लागणारी एनर्जी आहे की नाही, तर दॅट इज कॉल्ड एज आयनायझेशन एन्थालपी. आता ही जी आयनायझेशन एन्थालपी आहे, आपल्याला माहिती आहे की द फर्स्ट आयनायझेशन एन्थालपी, कारण यांचा एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर यांचं इनर्ट गॅस कॉन्फिग्युरेशन होते, त्यामुळे सेकंड इलेक्ट्रॉन्स काढणं खूप कठीण आहे. त्यामुळे यांची जी फर्स्ट आयनायझेशन एन्थालपी आहे, the first ionization enthalpy of alkali metals are very small value. And therefore, as you move from top to bottom, their ionization enthalpy goes on decreases. As the size increases, ionization enthalpy is inversely proportional to atomic size. ये आपल्याला माहिती आहे. And that's why, as you move from top to bottom, आपण जेव्हा टॉप टू बॉटम येतो, आहे की नाही, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, सीसीएम आहे किंवा फ्रान्सियम आहे, यांच्यामध्ये आपण आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू काउंट केल्या तर आपली सर्वात जास्त आयनायझेशन एन्थाल्पी कोणाची भेटणार आहे? लिथियमची. स्मॉलर साईज आहे आयनायझेशन एन्थाल्पी इन किलो जूल पर मोल, तर सर्वात जास्त व्हॅल्यू याची राहील. त्यानंतर 496, त्याच्यानंतर पोटॅशियमची आहे 419, कमी कमी होत जाईल. त्याच्यानंतर 403, त्याच्यानंतर सीसीएम ची आहे 376 आणि नियर अबाउट यांची 375 अशी आहे. त्याच्यामुळं आयनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणून फ्रॉम टॉप टू बॉटम जर आलो आपण, तर आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. हे काय होणार आहे? डिक्रीजेस होणार आहे बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग ॲटमिक साईज. ॲटमची साईज इन्क्रीज होत असल्यामुळं. तर अशा प्रकारे जी फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी असते कशाची, या अल्कली मेटलची, ही खूप कमी असते. आणि ड्यू टू दिस दे आर हायली रिएक्टिव्ह मेटल्स. हे हायली रिएक्टिव्ह मेटल्स म्हणतात, याला ऍक्टिव्ह मेटल्स सुद्धा म्हणतात. हायली रिएक्टिव्ह मेटल्स इतकी रिएक्टिव्ह असतात की इव्हन ते एअरमधली जी एनर्जी आहे त्यांच्यापासून एनर्जी घेऊन मॉइश्चर यांच्यासोबत एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करते. तर दॅट्स वाय दिस मेटल्स आर केप्ट अंडर द केरोसिन अँड दे हॅव व्हेरी लो आयनायझेशन एन्थाल्पी. दॅट्स वाय दे शोज मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर. आणि म्हणून खूप जास्त रिएक्टिव्ह असतात. हे इतके रिएक्टिव्ह असतात की आपण ऍटमॉस्फिअर मध्येही याला ठेवू शकत नाही, कारण ऍटमॉस्फिअर मधल्या एअर मॉइश्चर सोबतही रिएक्शन्स करून एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स करतात. आणि कशामुळे करतात? बिकॉज ऑफ लो आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. This, that's why the order of ionization enthalpy, lithium has highest ionization enthalpy, then sodium, then potassium, then rubidium, then cesium. So this is the decreasing order of ionization enthalpy. तर अशा प्रकारे आपण आयोनायझेशन एन्थाल्पी ही प्रॉपर्टी समजून घेतलेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी समजून घ्यायची आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि मेटलिक कॅरेक्टर.